कोल्हापुरातील कणेरी मठ या ठिकाणी सुमंगलम पंचमहाभूत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवात आकाश, पृथ्वी, वायू, जल आणि अग्नी या 5 तत्वांवर आधारित दालनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी केली आहे. त्याचबरोबर आरोग्य आणि संस्कार या संबंधी स्वतंत्र दालने आहेत. कोल्हापुरातील कणेरी या गावी सिद्धगिरी मठ आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्फत हा सुमंगलम लोकोत्सव तब्बल 650 एकर जागेत आयोजित करण्यात आला आहे. तर पंचमहाभूत तत्वांवर आधारित या महोत्सवाचे परिषद, प्रदर्शन आणि प्रवर्तन असे स्वरूप असणार आहे. या सोहळ्यात आदर्श गुरुकुल पद्धती कशी असावी याबाबत मूर्त्या आणि पुतळ्यांच्या स्वरूपात दाखवण्यात आलं आहे. पूर्वीची गुरुकुल पद्धती ही विद्यार्थ्याला 64 कला आणि विविध विद्यांमध्ये पारंगत करण्यासाठी कशी उपयोगात आणली जायची हे या दालनामध्ये दाखवण्यात आलं आहे. तर मनुष्याच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असे 16 संस्कार कोणते आहेत, कोणत्या वयामध्ये कोणते संस्कार होणे गरजेचे आहे हे देखील या मूर्त्यांच्या स्वरूपात दर्शवण्यात आलं आहे. जे 16 संस्कार गुरुकुल पद्धतीमध्ये किंवा आपल्या हिंदू धर्मात पहिल्यापासून परंपरागत आलेले प्रशिक्षण कधी देतात आणि आपल्यातले व्यवसाय कौशल्य विद्यार्थ्यांना दिले जाते हा ह्या सर्व प्रकाराचे इथं सादरीकरण केलेले आहे. तर पहिला जो घटक येतो तो 16 संस्कार आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचे म्हणजे 16 संस्कार. तर आपली जीवन जी व्यक्ती जन्माला येते तर ह्या जन्मातच आपल्याला हे सर्व करायला मिळते. पशुपक्षी ह्या जन्मात आपल्याला करायला मिळत नाही तर हे प्रत्येकानं संस्कार केले पाहिजेत. तर पहिल्यांदा म्हणजे पहिले मुलगी वयात येणं, त्याच्यानंतर दुसरा संस्कार म्हणजे विवाह संस्कार. तर विवाह संस्कार झाल्यानंतर जे मूल जन्माला यावं आणि ते सुदृढ व्हावं, त्याच्या संस्कार चांगले व्हावेत म्हणून जसा शेतकरी पीक किंवा झाडांची निगा करतो आणि अतिशय चांगलं पीक देतो तसे हे 16 संस्कार गर्भाधानापासूनचे अंत्येष्टीपर्यंत. गर्भाधान आलं, बारसं आलं, जातकर्म आलं, उपनयन आलं, विद्यारंभ आलं, अन्नग्रहण आलं, जावळ म्हणतो आपण म्हणजे त्याला चुडाकर्म म्हणतात. आणि त्याच्यानंतर सगळ्या ज्या 64 कला ज्या आपल्या जीवनाला उपयोगी आहेत त्या इथे सादरीकरण केलं तर. आणि तिसरा घटक म्हणजे व्यवसाय कौशल्य. नुसतंच नोकरी किंवा हे नाही तर आपल्या भागात किंवा आपल्या देशात भौगोलिक परिस्थितीप्रमाणे ज्या त्या याच्यातले व्यवसाय करावे विद्यार्थ्यांनी आणि ते कौशल्य प्राप्त करावं असे सोनार, लोहार, चांबार, दगडी काम, परत मूर्तीचं आहे, वैद्य आहेत, असे सगळे आहेत. दरम्यान पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांचे मानवी आयुष्यात किती महत्त्व आहे, सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे त्यांच्यावर कसा दुष्परिणाम होतोय, या तत्वांच्या संरक्षणासाठी काय बदल करणे गरजेचे आहेत याबद्दल मार्गदर्शन आणि संदेश या सुमंगलम लोकोत्सवाच्या माध्यमातून देण्यात येतोय. साईप्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.